गटावरती आपण भाग पाहणार यामध्ये पहा क्रीडा पर्यटनावरती येणारा भाग म्हणजे कोणता असेल तर खेळामध्ये भाग घेण्यासाठी किंवा खेळांचे सामने पाहण्यासाठी केलेले जे पर्यटन आहे त्याला क्रीडा पर्यटन असं म्हणतात. आता यावरती प्रश्न येऊ शकतो, व्याख्या संपूर्ण दिली जाईल या त्यावरती खालीलपैकी कोणतं पर्यटन आहे असं विचारलं जाईल, मग त्यावरती क्रीडा पर्यटन हा भाग आपण त्या ठिकाणी सांगता येऊ शकतो. त्यामध्ये 20व्या शतकामध्ये क्रीडा पर्यटन हा नवा प्रकार उदयास आला. आता यामध्ये क्रीडा पर्यटन हा भाग कोणत्या शतकामध्ये उदयास आला याचं उत्तर मात्र आपल्याला देता येईल 20व्या शतकामध्ये. अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आणखी पाहूया क्रीडा पर्यटनाबद्दल स्थानिक पातळीवर आणि ज्या पातळीवर विविध शालेय व आंतरशालेय स्पर्धा भरत असतात, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत असतात, आंतरराष्ट्रीय क्रिकेट व फुटबॉल व हॉकी स्पर्धा दरवर्षी होतात. आता यामध्ये विम्बल्डन, फ्रेंच, ऑस्ट्रेलियन आणि आफ्रिकन सॉरी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा होत असतात आणि दर 4 वर्षांनी विविध देशांमध्ये एशियाड आणि ऑलिम्पिक स्पर्धा ह्या होत असतात.